मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या. उद्योगपती मुकेश अंबानींनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. शिंदे आणि अंबानींमध्ये 1 तास 20 मिनिटे चर्चा. अंबानी शिंदे भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावं. 13 महिला उमेदवारांना स्थान. नव्या चेहऱ्यांसह विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात, तर अनेकांचं तिकीट कट. जरांगेंच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून 10 मराठा उमेदवारांना संधी. पहिल्या यादीत मराठवाड्यातील 10 उमेदवारांची घोषणा. भाजपच्या पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीसांचं पहिलं नाव. नागपूर दक्षिण पश्चिम मधून फडणवीसांना तिकीट, तर कामठीतून टेकचंद सावरकरांऐवजी यंदा चंद्रशेखर बावनकुळे मैदानात. गडचिरोलीच्या बल्लारपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार धुरा सांभाळणार. आरमोरीत कृष्णा गजबेंना आणि चिमूरमधून बंटी भागडी यांना उमेदवारी, तर वर्धा विधानसभा मतदारसंघात पंकज भोयर, हिंगणघाटमध्ये समीर कुणावार आणि हिंगणामधून समीर मेघे मैदानात. जळगावच्या जामनेरमधून गिरीश महाजन धुरा सांभाळणार, तर शहराच्या जागेवर सुरेश भोले मैदानात. 40 गावातून मंगेश चव्हाणांना पुन्हा संधी. भुसावळमधून संजय सावकारे निवडणूक लढवणार. पुणे जिल्ह्यातून 5 जागांवर भाजप धुरा सांभाळणार. कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांना संधी. शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोले, भोसरीत महेश लांडगे, पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाल यांना उमेदवारी जाहीर, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांच्याऐवजी शंकर जगताप यांना तिकीट. पुण्यात आज जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. नाराज होणार नाही यासाठी बैठक बोलावली आहे. चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार. मुंबईतून भाजपचे 14 उमेदवार जाहीर. वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार, मालाडमधून विनोद शेलारांना उमेदवारी. मनीषा चौधरी दहिसरमधून, घाटकोपरमध्ये राम कदम, मुलुंडमध्ये मिहीर कोटेचा आणि कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकरांना तिकीट. कालिदास कोळंबकर सलग 9व्यांदा रिंगणात. वडाळ्यातून उमेदवारी जाहीर. मुंबईतील सुनील राणे, पराग शहा, भारती लव्हेकर हे भाजपचे 3 विद्यमान आमदार उमेदवारीसाठी वेटिंग लिस्टवर. घाटकोपर पूर्वमध्ये प्रकाश मेहता, बोरीवलीमध्ये गोपाळ शेट्टी हे इच्छुक, तर वर्सोव्याचं तिकीट कुणाला याचीही प्रतीक्षा. कर्जत जामखेडमध्ये भाजपच्या राम शिंदेंचा रोहित पवारांशी सामना होण्याची शक्यता, तर बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंना पुन्हा संधी. भोकरमधून अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाणांना विधानसभेत संधी, तर नितेश राणेंची कणकवलीतून उमेदवारी कायम. रायगडमधील हरिहरेश्वर हिट अँड रन प्रकरणी 3 जणांना अटक. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. संपूर्ण महाराष्ट्रात 23 ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज. मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात गारपीटीची शक्यता. पुढील 2 दिवसात नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात गारपीटीची शक्यता. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचे थैमान. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भात शेतीचं नुकसान. जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी. रायगड जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. कापणी योग्य भाताचं पीक शेतातील चिखलात असल्यानं अंकुरलं. बळीराजा चिंतेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं 3 शिवनेरी ई बस रद्द झाल्याय. ई बस चार्ज न झाल्यानं रविवारी आरक्षित तिकीटं घेतलेल्या प्रवाशांना मनस्ताप. दिवाळीचा सण जवळ आला तरी बाजारात खरेदीचा उत्साह दिसत नसल्यानं साखर खाद्यतेलाचे भाव नरमले, तर गव्हाचे दर वाढल्यानं रवा मैद्याचे दरही कडाडले. नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्यानं स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास त्याला पेन्शनचा लाभ नाकारता येणार नाही. हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा. निवृत्तीचे सर्व लाभ देण्याचे आदेश.